चाची गाळण ग पनी ग यांदिलार सा ग टकली लवा कर ग चमहतला खेळला खुळखुळा ग दादा काय बघा दादा वका वका हो रामाई बयो वाडय माय कृष्णाई बयो वाडय माय अगर जे चई वाडय माय वार माय वार मौशरड बागर घर पिटलो गरम मात वतु पछि दार वार वाल माय दोन दिवस झालेली कृपाशी चक्की वाहिर्या किरकिर 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 करत बापर गेला मुडदा निसता वाडे माय वाडे माय वाडे माय हे दुर्पेचाय वाड मावशे काय बघर दादा एवढा मोठा टोंगा झाला गोंदून घ्याच कळत नाही या या गोंदून घ्या चक्क पर आटेर भेज वाचपे काढते नाकर खंडाचा घाट काढते पुण्य आवे चाक्षी देन काढते उतन जीप काढते पाटी चारा काढते बस ताके फिर कर भी आपल वाडे माय माझा काल बेटा सारखा बुरगुंडा वीर असा काय बुरगुंडा वीर की दिवस सुद्धा बॅटरी न हुडकाव लागल तवा कुठे दात डोळे चमकतील वाड माय बये तुला हा बये तुला बुरगुंडा हो सर्वप्रथम पूजते मी तयाला अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुरा सवे घेऊन आले प्रेमाचे कुंकू भारी लाविले सद्भक्ती बोराट यात भरिओ माय बघा सौभाग्य प्रति काय सांगितलंय तो कुंकू पण आता ते कुंकू राहिलं नाही आता ते शेंदूर राहिलं नाही आता ने टिकली टिकली तर टिकली ना तर हुकली तसा नवराही टिकला तर टिकण्यात दिला घटस बोल कुणाला चिंता त्याची पूर्वीच्या बाया एक एक रुपया एवढं कुंकू लावायच्या आणि त्या कुंकात महत्व साधन होत आहे साहेब अरण्यामध्ये सीता माई कपाळाला कुंकू लावत होत्या नागामध्ये शेंदूर भरत होत्या त्यावेळेस हनुमंतरांनी हात जोडून विचारलं आई साहेब या कुंकाच महत्व काय या शेंदुराच महत्व काय त्यावेळेस सीता माई म्हणाली अरे हनुमंता जेवढं महिलाच्या कपाळाला कुंकू जास्त असत आणि भागामध्ये शेंदू जास्त असत तेवढं माझ्या बालकाचं आयुष्य वाढत हनुमंतराय म्हणाले एवढ्या कुंकवानी आणि एवढ्या शेंदुरानी माझ्या बालकाचं आयुष्य वाढत असेल तर मी अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेईन त्यावेळेस हनुमंतरायांनी अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेतलं आणि लाज आले पण आता ते कुंकू राहिलं नाही आता ते शेंदूर राहिलं नाही कुंकावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूमच्या भिंतीस आल्या सुबासनी झाल्या काय टिकली क्या लावाशाला काय टिकली केला भिंतीला कप्पा टिकली टिकली नाही पण त्या अर्शाने भिंतीला टिकला दिसायला आमच्या इकडे एक बाई टिकली लावून नाही काही बाजारात पूर उन्हाच्या कडाका त्या उन्हाच्या कडकेने घाम आला त्या घामान टिकली पडली आता नाही गरे बिन बोल्डाची गाडी हिला कोण मालकच नाही मी आता मुलीला विचारलं का ग ताई तुझ्या कपड्याला काहीच नाही तुम्ही ना ग मला आवडतच नाही कालांतराने तिचं लग्न जमलं लग्न झालं वरळ परत जात असतानाच गाडीत दरीत कोसळून नवरदेवासह चार जण ठार मी म्हणलं बाई आवडत नव्हतं ना आता बस तशीच लावूच नको आज का कपाळाला काही ना लावणे ही एक फॅशन झाली
पण शास्त्राप्रमाणे एकतर विद्वस राणी किंवा मुसलमान म्हणजे इस्लाम धर्मी असेल तर कपाळाला काही लावू नये. पण आजकालचे तरुण पोर नुसते छाती टोकून म्हणते आम्ही हिंदू आम्ही हिंदू. ए पण करा अरे हिंदुत्वाच कुठले लक्षण तुझ्यात? आज सर्वात जास्त नुचेच कट्टर काने आहेत. ज्या गायला मी माता म्हणतो आज तिचीच हत्या होत आहे. ज्या गायला मी मातृदेव भव म्हणतो आज तिचाच बाजार मांडला आहे. खाऊने ते खातात पिऊने ते पितात मग कशावरून तुम्ही हिंदू? पूर्वी हिंदू म्हटलं की गळ्यामध्ये जानव असायचं, डोक्यावर एवढी मोठी शिंडी असायची, कपाळावर एवढा मोठा गंद असायचा. पण आता ते गंद राहिलं नाही, आता ते कुंकू राहिलं नाही, आता ते शेंदू राहिलं नाही. महाज म्हणतात अनादि सिद्ध नवलाई झाले, स्वानंद कुरकुरा सवे घेऊन आले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, सद्भक्ती बोरा त्या सुधरे माय. बये तुला हा बये तुला बुरगुंडा होईल. Whatever.
दिसतं, पण आता तू शिवण करू द्या, कारण तू पो करू द्या उलट्या यासारखी दिसते जात, एवढा नाश क्या देह, पण या देहाला सजवण्याची काय आहे, ह्याला लावून पोणच नाही, या देहाला जर सजवायचं असेल तर चांगला सेवन सजवा, चांगल्या गुणांना सजवा, देशभक्तीने सजवा, आई बाबाच्या सेवेने सजवा, भगवंताचं नाम चिंतन सजवा, जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। अवघ्या 16 वर्षात ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिली, पण आमच्या जातीला 16 वर्ष लागलं की आमचं काय म्हणतो, 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच, 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच, 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच, 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच। 16 वर्ष धोक्याचे का शिकण्याचे, अवघ्या 16 वर्षात माझी माऊली जगाची आई झाले, अवघ्या 16 वर्षात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, अवघ्या 16 वर्षात स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं, मग 16 वर्ष धोक्याचे एक मोक्याचे, 16 वर्ष ते चांगलं साधता येईल ते साधलं पाहिजे, आई बाबाची सेवा केली पाहिजे, पण आई बाप सुद्धा त्याला ऐकीचे लागतात, शास्त्रकार म्हणतात सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन बुद्धिवान, धार्मिको वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान, आईच्या पुण्येन मुलगा सुशील बनतो, बापाच्या पुण्येन बुद्धिवान, मुलाच्या पुण्येन धार्मिक, स्वतःच्या पुण्येन भाग्यवान। पूर्वी काय होता, वडील सकाळ उठले की हरिपाठ म्हणायचे, श्लोक म्हणायचे, त्या हरिपाठाच्या श्लोकाच्या आवाजाने बारीक बारीक लेकरे जागे व्हायची, बाबा हरिपाठ म्हणतात, बाबा श्लोक म्हणतात, आपण उठलं पाहिजे, आपण म्हटलं पाहिजे, पण आता चिलकरा म्हटलं की आवळा डोळीत रोत उठत। पूर्वी काय होता, वडील सकाळ उठले की म्हणायचे, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, पुढे वैकरी राम आधी वदावा, जे जे रघुवर समर्थ, पण आता तसं राहिलं नाही, आता प्रभाते म्हणी चहा चिंतित जावा, पुढे वैकरी पाव आधी आणावा, जे जे रघुवर समर्थ। चहा तर पावत अख्खा दिवस चाललाय, सकाळी चहा पाव, दुपारी वडा पाव, आणि संध्याकाळी भाजी पाव, आणि खाऊन खाऊन हे होते आज पाव, वाढे माय वाढ ग माय, माझी ज्ञानी आची आय, वाढ ग माय माझी निवृत्तीची आय, वाढ ग माय माझी नृत्तीची आय, वाढ माय भक्तीची भीक वाढ, श्रद्धेची तुला ठकला बैये तुला, हा बैये तुला बुरगुंडा हो। तसं चांगली निघण बाई,
आमचं खाणं चांगलं नाही, आमचं वागणं चांगलं नाही, आमचं बोलणं चांगलं नाही, आमचं चालणं चांगलं नाही, आम्हाला खायला काय आवडतं? गुठा तो सोडून सगळंच खा काय गू बचा 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 दिवस भर थोडा सगळं ते शेजारला उलट्याचा जात खाल्ली बघून मी एकाला विचारलं, बाबा तुझं नाव काय? तो म्हणा संकेत, बापाचं नाव माणिकचंद, आईचं नाव गीतांजली, भावाचं नाव पान पराग, बहिणीचं नाव मिनी। तू कुठे चालला? गोव्याला। गोव्याला कोण आहे? बाबा। बाबा काय करतो? शितार वाजवतो। तू पण पेट जा तिकडे, तुझं काय बापाचं गचुरं पुढे व्हायचं? इथं आमच्या देश दोनच गोष्टीत वाय चाललाय, एक व्यसन दुसरा फॅशन। व्यसन जुका फुका तुका मुका एका नायका चटका मटका आणि गुटका आणि प्रकारची फॅशन। नेसायला सूट बुट्टी, करायला भांग पट्टी, फिरायला फट फट्टी, खायला पान पट्टी, पहिला हात भट्टी आणि झोपायला झुपट पट्टी असते या जातीला। या फॅशनमुळे आमचा तरुण वर्ग बिघडत चाललाय। नाही तर फाटूक सौंदर्याच्या नादी लागून स्वतःच्या देहाची राख रांगून करून घ्यायची सवय आमच्या तरुण वर्गाला लागलेली आहे। आज आमच्या तरुणाच्या खोळ्याचं बघितलं तसे देवादिकाची फोटो दिसणार नाही। इकडे माधुरी दीक्षित, इकडे ऐश्वर्याय, इकडे दिव्या भारती, वडे मा